रुपयांच्या चेकपोटी 1 लाख रुपये रोख दिलेले असताना वकिलामार्फत नोटीस का पाठवली असा जाब विचारित 10 लाख रुपयांचा चेक दे नाहीतर तुझ्या बायकोलाच उचलून नेतो अशी धमकी अक्षय सुभाष पटाडे राहणार साळवाडी तालुका जुन्नर येथील तरुणाने दिली. या संदर्भात पाडळी आणि येथील संदीप प्रभाकर डेरे वय वर्ष 45 यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दोषांविरोधात फिर्याद दिली आहे. जुन्नर तालुक्यातील अक्षय सुभाष पटाडे व किशोर रोहिदास पटाडे यांनी पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील संदीप प्रभाकर डेरे यांच्याकडून कांद्याचे बियाणे घेतले होते. त्या बियाण्याच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला. बियाण्याच्या रकमेचा 1 लाख रुपयांचा चेक न वटल्याने डेरे यांनी पटाडे यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. नोटीस पाठवल्याच्या रागातून अक्षय पटाडे व किशोर पटाडे हे दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास झेन कार मधून डेरे यांच्या घरी पोहोचले. अनधिकृतपणे घरात घुसून मी तुला 1 लाख रुपयांचा चेक दिल्यानंतर 1 लाख रुपये रोख देऊनही दादासाहेब नेमाने यांनी वकिलांमार्फत चेक न वटल्याची नोटीस का पाठवली याचा जाब त्यांनी विचारला. संदीप डेरे यांच्या कानशिलात लगावत शिवीगाळ करत आताच्या आता 10 लाख रुपयांचा चेक दे नाहीतर तुझ्या बायकोला उचलून नेतो अशी धमकी अक्षय पटाडे यांनी दिली. डेरे यांच्या फिर्यादीवरून अक्षय पटाडे व किशोर पटाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.